लवासा सिटी उभारणीमध्ये बँक घोटाळा झाल्याचा आरोप झालाय. लवासाच्या जमिनीवर बेकायदा कर्ज घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. 5000 कोटींचा आर्थिक घोटाळा झाल्याचा दावा इथं करण्यात आलाय. लवासा हिल स्टेशन उभारणीमध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप होतोय. लवासातील जमिनी तारण ठेवून तब्बल 5000 कोटी विकासकानं हडपल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आलाय. तर या प्रकरणाचा आर्थिक बाजूने तपास करण्याची मागणी होऊ लागली आहे. लवासा सिटी उभारणीत बँक घोटाळा. लवासाच्या जमिनीवर बेकायदा कर्ज घेतल्याचा आरोप. 5000 कोटींचा आर्थिक घोटाळा झाल्याचा दावा. दिवाळखोरीत निघालेल्या लवासा सिटी प्रकरणात आता आणखीन एक मोठा आरोप झालाय. लवासा सिटीतल्या जमिनीवर तब्बल 5345 कोटींचा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप याचिकाकर्ते नानासाहेब जाधव यांनी केलाय. शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावानं जमिनी विकत घेण्यात आल्या. याच जमिनींवर 17 बँकांकडून 5345 कोटींची कर्ज उचलल्याचा दावा जाधव यांनी केलाय. एकाच भूखंडावर एकापेक्षा जास्त वेळी कर्ज घेतल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. उपलब्ध कागदपत्रावरून असं लक्षात येतंय की 6-7 बँकांना हीच मिळकत तारण दिली आणि त्या बँकांनी कर्ज किती दिलं तर ते सुमारे 5345 कोटी रुपये या सर्व बँकांमधून हे कर्जाची रक्कम आहे. आता 18 ते 24 सहा वर्षानंतर ही रक्कम निश्चितपणे 8-9 हजार कोटीपर्यंत गेलेली असावी व्याजासह. लवासा सिटीवर झालेल्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी करून त्या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. याच्यामध्ये पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे, सखोल चौकशी की लवासामध्ये कोण आहे तर सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यामध्ये चौकशी जे काही सत्य आहे ते सत्य बाहेर येईल. लवासा हा प्रकल्प शरद पवारांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं सांगण्यात येत आहे. लवासातील आर्थिक घोटाळ्याचे धागेदोरे शरद पवारांशी संबंधित बड्या उद्योगपतींपर्यंत जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे. नाशिकहून महेश महालेसह सतेज औंधकर, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.